आणि सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना अटक करण्यासाठी गेलेलं उत्तर प्रदेश पोलिसांचं पथक हात हलवत परतलंय. गुंतवणूकदारांचे 20,000 कोटी बुडवल्याच्या प्रकरणात सुनावणीस गैरहजर राहिल्यानं बुधवारी सुप्रीम कोर्टानं रॉय यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं होतं. या वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस सहारा शहरात दाखल झाले खरे, मात्र रॉय यांच्या घरी ते सापडलेच नाहीत असं पोलिसांनी सांगितलंय. दुसरीकडे वॉरंट रद्द करण्यासाठी रॉय यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आपली आई आजारी असल्यामुळे आपण गैरहजर राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान सुब्रत रॉय यांनी मी फरार झालो नसल्याची प्रेस रिलीजद्वारे माहिती दिली आहे. 3 मार्चपर्यंत अटक करू नका अशी विनंतीही त्यांनी सुप्रीम कोर्टात दिलेली आहे. नेमके प्रकरण आहे तरी काय पाहूयात. सेबी आणि सहारा यांच्यातला हा मुळातला वाद आहे. सहारा ग्रुपच्या गुंतवणूकदारांकडून बेकायदा रक्कम घेतल्याचा आरोप सहारा ग्रुपवरती आहे. 31 ऑगस्ट 2012 सुप्रीम कोर्टाने सेबीचा निकाल दिला. सहारानं सेबीकडे 5,120 कोटी रुपये जमा केले, तर सहाराचा हा दावा सेबी आणि सुप्रीम कोर्टानं फेटाळला. सेबी आणि सहारा यांच्यातल्या या मूळ वादामुळेच खरं तर हे सगळं प्रकरण सुरू आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.